प्रेम प्रकरणातून मुलीचं अपहरण केल्याच्या संशयावरून मुलीचा पिता आणि भावानं संशयित प्रियकराच्या धाकट्या भावाचा खून केलाय. तर यावेळी झालेल्या हल्ल्यामध्ये त्याचे आई वडील गंभीर जखमी झालेले आहेत. शनिवारी रात्री उशिरा औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या लाख खंडाळा गावात ही घटना घडली. 20 वर्षांची तरुणी या पीडित कुटुंबियांच्या मुलासोबत पळून गेली आणि नेमका हाच राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी आणि भावानं हा हल्ला केलाय. यात पळून गेलेल्या मुलाच्या लहान भावाचा तलवारीनं वार करून खून करण्यात आलाय. तर आई वडीलही गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केलेली आहे. काय का आणलं त्यांनी सोबत? काय जी मिसिंग मुलगी आहे तिच्या वडिलांनी यामधला जो हरवलेला मुलगा आहे त्याच्या घरी जाऊन वेळ्याने त्याच्या आई वडिलांवर आणि भावावर वार केले. त्यामध्ये लहान भाऊ जागेवरच मयत झालेला आहे आणि आई वडील गंभीर जखमी झालेले आहेत. आई वडिलांना मी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केलं. तिथून त्यांना औरंगाबादला शिफ्ट केलेलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते. प्रेम प्रकरणातून प्रियकराच्या भावाचा खून केलेला आहे. मुलीच्या पित्यानं आणि भावानं हा खून केलेला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून. विशाल, प्रेम प्रकरणातून प्रियकराच्या भावाचा खून केल्याचं समजतं आहे, काय अधिक माहिती आहे यामध्ये, आणखी पुढे काय तपास सुरू आहे? वैजापूरच्या लाख खंडाळा गावाची ही धक्कादायक घटना आहे. हे दोन्ही कुटुंब आसपासच राहत होते अशी प्राथमिक माहिती मिळते. त्यानुसार 22 वर्षाचा मुलगा आणि 20 वर्षाची तरुणी घरातनं पळून गेले आणि त्यानंतर मुलीच्या वडिलांना राग आला. त्यातून त्यांनी ज्या मुलांनी मुलासोबत ही मुलगी पळून गेली त्या मुलाच्या घरावर हल्ला केला. त्या मुलाचा धाकटा भाऊ घराबाहेर झोपला होता, त्यावेळेस तलवारीनं त्याच्यावर वार केले. त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याच्या आई वडिलांवर सुद्धा हल्ला करण्यात आला. त्यात त्या मुलाचे आई वडील गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्या औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी मध्यरात्री 2 आरोपींना या प्रकरणात अटक केलेली आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.